खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 42 डिग्रीच्या रणरणत्या उन्हात 7 ते 8 तास लाखो स्त्री सदस्य अन्न पाण्याविना तडफडून उन्हात उष्म्याचा तडाखा सोसत बसलेले असताना दुसरीकडे मात्र याच मैदानावरील गारेगार शामिन्यात काही पाहुण्यांसाठी पंचपक्वानांच्या जेवणावळी झडत होत्या. पंक्तीत वांग्याचे मसालेदार भरीत, वाटल्या डाळीचे कढी वडे, शेवयांची ड्रायफ्रूट खीर, 5 प्रकारच्या कोशिंबिरी, केशरी भात, पंचामृत लाडू, पुरणपोळ्या, थंडगार पणे असा शाही बेत होता. ढोकळा, खांडवी, थेपले, उद्यू अशा गुजराती पदार्थांचाही खास रेलचेल होती. वाडप्यांची कॉर्पोरेट फौज हातात भरलेल्या थाळ्या घेऊन दिमतीला उभी होती. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शंभूराजे देसाई, उदय सामंत, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, प्रकाश तोरवे आणि भाजपचे नेते या शाही पंक्तीचा आस्वाद घेत होते. त्याचवेळी बाहेर उष्माघात आणि चेंगराचेंगरीत अन्न पाण्याविना तडफडून 15 स्त्री सदस्यांचे बळी गेले. स्त्री सदस्यांना उन्हात तडफडत ठेवून 15 जणांचे प्राण घेऊन जनतेचे करोडो रुपये तुम्ही उधळले का असा संतप्त सवाल सोशल मीडियातून विचारण्यात येत आहे. शाही भोजनावेळीचा हा फोटो गुरुवारी व्हायरल झाला, त्यानंतर सर्व स्तरातून या प्रकाराचा निषेध व्यक्त होत आहे.